बालमित्रांनो, स्किन म्हणजेच त्वचा हे खूप महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. सर्व प्राण्यामध्ये त्याच्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा अवयव म्हणजे त्याची स्किन आहे. तर त्या स्किनवर केस असतात, पायांच्या हाताच्या बोटाच्या टोकावर नखे देखील असतात आणि स्किनमुळेच आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन, शरीराचे बाह्य आवरण. आता आपण त्याचे स्ट्रक्चर पाहूया, त्याची रचना कशी असते. ह्युमन स्किन ही दोन लेअरची बनलेली असते. सर्वात वरचा लेअर म्हणजे एपिडर्मिस, त्याच्या खालचा आहे डर्मिस. ह्या दोन लेअरची मुख्यत्वे आपली स्किन बनलेली असते. डर्मिसच्या खाली रक्तवाहिनी आणि मज्जातंतूचे खूप मोठे जाळे असते आणि त्याखाली काय असेल तर त्याखाली हायपोडर्मिस असते, त्याला सबक्युटिस पण म्हणतात. ते काय काम करते, आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. जेव्हा आपण उन्हातून चालून येतो किंवा खेळून येतो त्यावेळेस आपली त्वचा ओली झालेली असते, कारण आपणास घाम आलेला असतो म्हणजेच स्वेट. तर हा स्वेट कोठे तयार होत असेल तर आपल्या त्वचेमध्ये स्वेट तयार करणाऱ्या ग्लँड्स असतात, त्यांनाच म्हणतात स्वेट ग्लँड्स म्हणतात. जेव्हा आपण उन्हात खेळतो किंवा इतर कारणाने आपल्या शरीराला श्रम झाले की आपल्या त्वचेचे तापमान वाढते आणि तेव्हा त्वचेचे तापमान कमी करण्यासाठी घामाची निर्मिती होते. नेहमी आपल्या शरीराचे तापमान हे 37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास कायम राहते, म्हणून आपणाला घाम येतो. आता आपण आपल्या स्किनचं फंक्शन पाहूया. नंबर 1 आहे प्रोटेक्शन ऑफ इंटरनल पार्ट्स, म्हणजे बोन्स आहेत किंवा इंटरनल ऑर्गन आहेत त्यांचं प्रोटेक्शन केलं जातं. नंबर 2 आहे हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी, आपला ओलसरपणा त्वचेचा किंवा बॉडीचा त्वचेमुळे ठेवला जातो स्किनमुळे. नंबर 3 सिंथेसायझिंग विटॅमिन डी, कोळे होण्यात विटॅमिन डी आपल्याला त्वचेमार्फत घेतलं जातं. नंबर 4 रिलीजिंग स्वेट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर, तापमान आपलं नियंत्रित ठेवायचं काम देखील स्किनच करते. गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम हीट अँड कोल्ड, थंड आणि वाऱ्यापासून, थंड आणि उष्णता यांच्यापासून आपलं रक्षण करायचं काम स्किनच करते. द स्किन फंक्शन्स ॲज द सेन्सरी ऑर्गन ऑफ टच, स्पर्शाचा जो आपल्याला जाणवतो तो ऑर्गन कोणता आहे, ज्ञानेंद्रिय स्किन आहे.